धुळ्यामध्ये दुर्गा माता मूर्तीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. स्टॉलवर आकर्षक व सुंदर मूर्त्या विक्रीसाठी दिसून आल्या आहेत. त्या ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांनीही आपल्या व्यथा मांडल्या आहेत. कोरोना ह्या विषाणूमुळे मूर्ती बनवणारे मूर्तीकार यांच्यावर खूप मोठं संकट कोसळलं आहे. काही मंडळांनी दुर्गा माता स्थापना न करण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही ठिकाणी साध्या पद्धतीने स्थापना करून सकाळी व संध्याकाळची आरती केली जाईल, त्यामुळे कमी प्रमाणात मूर्त्या विकल्या जात आहेत. तरी पण मूर्ती कलाकारांनी समाधान व्यक्त केलं आहे. यावर्षी नाही, पण पुढच्या वर्षी नक्कीच विक्री होईल. व आई जगदंबेकडे एकच प्रार्थना आहे की कोरोना हा विषाणू संपूर्ण जगातून नष्ट करून टाक, असे देवीला साकडं घालण्यात आलं आहे, असे मूर्ती विक्रेत्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. शिवाजी रामदास कुंभार, मी कुंभार काम करतो, मूर्ती काम वगैरे, मटकी वगैरे बनवायचं सर्वच काम करतो. पण यावर्षी कोरोनामुळे बरंच काही नुकसान झालेलं आहे आमचं. गणपती, दुर्गादेवी असे बरंच नुकसान झालेलं आहे. पण आम्ही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार थोडं चालतोय, आणि बरेचसे मंडळांनी असं ठरवलं आहे की आम्ही यावर्षी काही देवीची स्थापना वगैरे करणार नाही आहेत. यामुळे आमच्या धंद्यावर खूपच मोठा परिणाम झालेला आहे. याच्यामुळे कुंभार काम करणारे जे व्यावसायिक आहेत, मूर्तिकार यांचे बरंच काही नुकसान झालेलं आहे यावर्षी कोरोनाच्या दृष्टिकोनाने. ते पण आम्ही सहन करून आमच्या जेवढ्या पर्यायानुसार आम्ही करतोय त्यानुसार परत शासनाच्या नियमाने सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे किंवा सॅनिटायझर वापरणे हे सर्व आम्ही सहन करून आणि आमच्या पर्यायाने आमचा धंदा करण्याचा प्रयत्न करतोय. पण शासनाला एवढी सर्व काही सांगणं आहे की आम्ही पण जसं शासन करतंय तसं आम्ही पण करायला तयार आहोत. पण यावर्षी आंबा माताला एवढं निवेदन आहे की तू जशी आंबा माता येईन 10 दिवसात कोरोना वगैरे सर्व नीन, हेच मी आम्ही माताच्या चरणी राहताना करतो. रत्नाकर कानडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, साक्री, धुळे.